नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. महाराष्ट्रातल्या टिश्यू कल्चर केळी रोपांच्या, बनाना हाऊस टिश्यू कल्चर केळी रोपांच्या सक्सेस स्टोरीज ह्या तुम्ही बघताच. आजची ही जी बाग आहे किंवा हे जे शेतकरी आहेत ती कणेरी तालुका औसा जिल्हा लातूर इथले शेतकरी आहेत, गहिनीनाथ लक्ष्मण सरवडे. आणि एक साधारणतः आज 8 महिने या बागेला पूर्ण होतात, तर ह्या 8 महिन्यातले काय प्रयत्न केलेले आहेत याची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे. तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा. माझं नाव गहिनीनाथ लक्ष्मण सरवडे, राहणार कणेरी तालुका औसा जिल्हा लातूर. तुमच्याकडे सगळं क्षेत्र किती आहे आणि दुसरा व्यवसाय काय करता तुम्ही? आमच्याकडे सगळं क्षेत्र 8 एकर आहे आणि दुसरा व्यवसाय म्हणतो माझा दुधाचा धंदा आहे. रोज लातूरला दूध घालतो आमच्या घरचं. आणि दुसरं म्हणतो आपल्याकडे ऊस आहे, बाकी शेतात ते हरभरा, सोयाबीन, तूर, म्हणजे भुसार पिक आणि बाकी सगळे पिक आणि ऊस. केळी एकतर इकडे एरिया नाही किंवा जास्त लागवड नसती, कसं काय असं डोक्यात आलं केळी लावायची? तसं नाही, ते ऊस तर आमच्याकडे भरपूर राहतोय, पण आपल्याला ऊसाच्या थोडं पुढे जायचं. म्हणजे किंवा ऊसाचं उत्पन्न कसं आहे मुरतंय का तुम्हाला आता हे भागते कसं आता एवढ्या ह्याच्यावर? एवढ्या सगळ्या क्षेत्राला पाण्याचा काय सोर्स आहे तुमच्या? विहिरीच आहे पाणी, पण चांगलं पाणी आहे. इथं जवळ तळ बोर पण असतील नाही? तळ आहे त्याचं पाणी, त्यामुळे पाणी कमी पडत नाही. पाणी कमी नाही, पाणी चांगलं आहे त्याच्यामुळे. आज बाग जर बघितली ना, म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने आहे. आता बुंदात जवळजवळ 28-30 इंचाच्या आसपासचा आहे आणि आता सुरुवातीलाच 11-12 फण्या पडत आहे. हायस्टली आता वेन सुरू झाली, निश्चितच इथल्या 13-14 पर्यंत फण्या पडतील. आणि क्वालिटी बघितली तर त्यात काय वादच आहे. तशा अडचणी तर आहेतच आहे, अडचणी सुरुवातीला पण आली होती. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेसची काय कंडिशन होती आणि काय अवस्था होती सांगा. म्हणजे एकदम उन्हामध्येच लई टेम्परेचर भयानक. महिना कुठला होता? मार्चचा होता. मार्चचा थोडे दिवस धाड ठेवून मग एंडिंगला लावलो. पण आधी मला वाटते ताग काय म्हणतात, गेरू काय म्हणतात, ताग बरू बरू बरू, तर बरू लावायच्या आधी म्हणजे रोप लावली होती ती, थोडी त्याच्यामध्ये थोडी गडबड झाली. म्हणजे काय झालं, बरू लावून काढला त्याच्यानंतर म्हणजे त्याच हाईट एकच झाली. थोडी सावली झाली नाही, समान झाली दोघांची. पुन्हा बरू वाढला मग जरा फरक पडला व्यवस्थित. ते बरूमुळं म्हणजे बरू थोडा अगोदर लावला पाहिजे त्याच्यामध्ये. वाचलं तरी म्हणजे, पण वाचली तरी भाग. इतकं भयानक टेम्परेचर होत काय सांगायची सोय नाही. तर त्यातनं साधारणतः मला वाटतं एक त्यावेळेस 100-150 रोप तुटळ झाली ना, म्हणजे बरं परत ती रिफिल केली पुन्हा ते आपण दुसरी काढून लावली. आणि मग त्याच्यानंतर साधारणतः एक किती महिन्यानंतर ते बरू काढलं तुम्ही? बरू म्हणजे पावसाच्या अगोदर, म्हणजे आपल्या जून महिन्यामध्येच काढला. या वर्षी पाऊस बी एवढा काही नव्हता, पण अंदाज बघून काढून टाकला असतो. म्हणजे आधी त्यावेळेस काय स्टेजला म्हणजे गुडघ्याच्या लेवल झाड असे काही काही कमर लागले होते ना. तर आणि मग त्यातनं मला वाटतं काय कालावधी पर्यंत रोप पण दिसत नसतील कदाचित. वाढला एवढा मोठा होता ते, जरा जास्तच झाला काही. आता थोडस शक्यतो काय करायला पाहिजे, उगा थोडं थोडं लावायला पाहिजे साईडला. असं सगळीकडे जर जास्त प्रमाणात पेरलं तर ती भयानक वाढ असते. आम्ही असं असं लक्षात येत नाही, शी आकार केला होता. शी म्हणजे सूर्याचा जी निघाल्या पूर्वेकडची बाजू अशी सी मध्ये टाकली, यूटर्न टाकल्या सारखं. तर तसं बी केलं तरी चालेल, किंवा काय करायचं फक्त 10-15 बिया इकडे इकडे टाकून द्यायचे बस. तेवढं जरी त्यातलं जगलं, 10-5 नुसत्या काड्या जरी वर आल्या ना तरी ती सवली चांगली करतात आणि त्याचा जास्त पिकाला त्रास होतो. आणि तसं बघितलं राज माझ्या मते आत्ताच्या घडीला एकदम टॉपची बाग दिसते. म्हणजे इथली क्लायमेट कंडिशन, त्यांचं ज्ञान ह्या पिकाच्या बद्दलचं, ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर आत्ताच्या घडीला एकदम चांगल्या पद्धतीची बाग ही इथं औसा तालुक्यातली कणेरीतली आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लागवड केली तर लागवड करताना कशी केली होती? बेडवर केली होती आणि त्याच्यावरच परत ते त्याच्यावर बरू लावून त्याच्यामध्ये जे आपण यू आकार केला तशी त्याच्यामध्ये आपलं रोप लावलं. तर ती रोपांची लागवड झाली समजा, त्यानंतर शेणखत कसा भरला किंवा काय? शेणखत अगोदरच टाकलं. कधी टाकलं? म्हणजे जेव्हा रान तयार कराल तो आम्ही, त्यावेळेसच ह्याच्यामध्ये 5-6 ट्रॉल्या शेणखत घातलं. आणि मग ही जी क्षेत्र आहे ह्या क्षेत्रात पहिलं काय होतं?
अगोदर त्याच्या हरभरा होता, हरभरा काढला, हरभरा काढला, काय काय केलं तर थोडा एक महिनाभराचा टाइम गेला, ह्याला नांगरणी केली, नांगरणी केली, पुन्हा ह्याच्या तिरडी घातली, पुन्हा रोटर घातला, नंतर सरी केली म्हणजे सरी पाडली आणि त्याच्यानंतर पुन्हा हे बेडवर कसे लावली म्हणता आधी हो ना, मग सरी पाडली ना आधी, सरी म्हणजे हे बेड पाडला रोटरच्या नंतर बेड पाडला आणि ह्याला स्प्रिंकलर भिजून घेतलं जे आपले ढेकळं वगैरे निघाले होते बेड मध्ये, असं झालं सरी पाडली म्हणता ना तुम्ही, हा पण सरी पाडली पण आणि लावलं बेडवर असं केलं, बरोबर बरोबर, हा ही असं याला सरी पाडून लावताना बेडून वर लावलं, वरीन बेडवर लावलं थोडक्यात, हा तरी मी म्हणलं माझ्या लक्षात नाही आलं इथं आता म्हणजे बेडवर लागवड ही सरी झाली ही बेड झाला, आम्ही सरीत नाही लागलो बेडवर लावलं, अंतर आपण किती ठेवलं हे 6x6 6x6 म्हणजे औसा लातूर एक प्रायोगिक तत्वावर जर इथलं बघितली बाग तर आत्ताच्या घडीला एकदम चांगल्या पद्धतीची बाग आहे. आता ह्यामध्ये थोडस फक्त काय अडचण जे काय ती जनावरांनी खाल्ली रोप आणि थोडं टेम्परेचर मध्ये जिथे शॉक जास्त बसले तो जर भाग सोडला तर आत्ता म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीची बाग ही आजच्या घडीला इथे दिसतीये. एक साधारणतः मला वाटतं 1400 मधले 200-250 रोपं नसतील, समजा 1100-1200 तरी घट्ट असतील पूर्ण टोटल जर हिशोब काढला तर, आणि त्या पद्धतीत जर इथं 30 किलोची रास पकडली तर कमीत कमी 25 टन कमीत कमी सांगतो त्यापेक्षा जास्तच निघेल, पण 25 टन 30 टन जरी ॲव्हरेज इथं निघालं तरी पण आज 4-5 लाख रुपयाचं उत्पन्न इथं 12 महिन्याच्या आत, म्हणजे आज 8वा चालू आहे, 8 टन साधारणतः अजून 1 महिना पूर्ण व्हायला 9-11 साडे 11 महिन्यात 2.5 ते 3 महिन्यात हार्वेस्टिंगला येईलच ही घड, आज जर बघितलं तर 2.5 ते 3 महिन्यात येऊ शकतो. तर ह्या कंडिशनमध्ये अजून 15 दिवसात बऱ्यापैकी बाग ही निस्वन होईल आणि तिथनं जरी पण 12 महिन्याच्या आत इथं ह्या पद्धतीचं उत्पन्न मिळायला काहीही अडचणी येणार नाही अशा पद्धतीची बाग आहे. आणि ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये आतापर्यंत रासायनिक खत डोस किती घातले, किती वेळा दिले? 2 वेळेस दिले रासायनिक, आणि ड्रिपचे काय किती दिवसांनी सोडले? ड्रिपनं 15 दिवसाला महिन्याला सोडलं असं सोडलं. आणि ही घड एक साधारणतः 40%, 50%, 60% असे ज्यावेळेस होईल वेन 80-90% त्यावेळेसचे काय घडावरचे 4 ते 5 फवारणे होते. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय काय, बुंदेची साईज सांगते की घडाची क्वालिटी काय, म्हणजे बाकीच्या काही गोष्टी बघणं गरजेचं नाही. मी आल्यावर पण खाली सगळं बघत होतो का लगेच समजते, म्हणजे ह्याचा जो घेर आहे बुडाचा घेर आहे त्याच्यावर समजणार की काय क्वालिटीचे घड पडतात. आता ही समोरचं झाड आहे ना ती कुत्री झोपली तिथलंच सुद्धा झाड जर म्हणलं ना तर कमीत कमी 13-14 फाने पडत ते लगेच लक्षात येत. त्यामुळं इथं जी बुंद्याची साईज आहे ती एकदम प्रॉपर झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय अंतर हा एकदम सुटसुटीत ठेवलेला, ते 5x5 ते मग ते लय किचकट होत आहे. ते विचार करायला की आपल्याकडे अगोदर तर नसते आता ही बागा केळीचं क्षेत्रच नाही, मग त्याच्यामध्ये जेवढं अंतर जास्त असेल तेवढं चांगलं थोडं तुमचं ती व्हिडिओ बरोबर. आणि ही खरीच गोष्ट आहे, म्हणजे काय होतं लोकांना काय होतं जास्त रोपं बसून म्हणजे जास्त उत्पन्न निघतं असं नाही, आपल्याला उत्पन्न इथं आहे ना घड जेवढा मोठा होईल तिथं उत्पन्न आहे त्यामुळे संख्या झाड जास्त असेल नाही. आता काय, आता मी काल परवा चाकूर साईडला गेलो त्यांनी 5x5 लावली पण ती ज्यावेळेस घड पडतील ना त्याच्या निम्म्यानेच पडणार, हा मग हे ही चुकीच आहे ना. आणि होतं काय, ज्यावेळेस तुम्ही 5x5 ठेवताय अंतर तर पुढची 2 पिकं मी तुम्हाला मग असं म्हणलं नाही, तुम्ही 3 पिकं तर 1 नंबरची घेऊ शकता, 4 सुद्धा घेऊ शकता. म्हणजे एकदा जर रोप लावलं ना हाय असे घड फक्त 8-9 महिन्याला आपलं कंटिन्यू चालू. अजून आता म्हणजे आता हे अगोदर आली टिकली साईड कमी आहे तर नेक्स्ट टाइम जो आपण ह्याचं पिल्लू सोडतो म्हणजे ते त्याचं साईड तर त्यावेळेस टिकलं ह्याचं समन करण्यासाठी काय करायचं, मुळात तर 80% ते 90% हार्वेस्टिंग होईपर्यंत ही बाग म्हणजे पिल्लूच धरायचं ना. आता कसं असते घड पडतं ते त्यामुळे आता निघत नाही पिल्लू, तुमच्या लक्षात आलं असेल मागच्या महिन्यापर्यंत 2 महिन्यापर्यंत जेवढी निघत होती तर आता जास्त प्रादुर्भाव दिसत नाही. आता एखाद्या महिन्यात ना एकदा कापावं लागते आणि ज्या वेळेस तुम्ही ही घड तुटून जातो ह्याच्या अंगावर वज आहे, म्हणजे हे जे झाड आहे त्या झाडाची सगळी ताकद आता ह्याला लागणार खालून यायचं जास्त क्षमता, कारण ओढणार ही स्वतः आई पण जगणार आहे नवीन मूल आहे परत अजून खालचं दुसरं म्हणलं तर ते शक्य नाही. त्यामुळं विषय काय होतो की हे घड जोपर्यंत इथून आपण कट करत नाही आणि बाजारात जात नाही हा फुगत नाही पूर्ण, कमीत कमी पूर्ण फुगल्यानंतर पिल्ला ऑटोमॅटिक नाही, कारण हेच पोषण वाढणार आता सगळं म्हणजे त्यांच्यात कॉम्पिटिशन लागतं आणि ह्यात होतं काय वरनं ऊन पडत नाही त्यामुळे हिथं पिल्ला निघायचा प्रश्न नाही.
हे दुसरं कारण. तिसरं कारण जरी तुम्ही ठेवलं तर लवकर जर ठेवलं तर उद्या काय होणार, ही आजची जी हाईट आहे ह्याच्यापेक्षा जास्त हाईट जाणार आणि उद्या पिचकून पडणार. कारण सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे एक शिवडी ज्याला म्हणतो आपण शेतकऱ्याच्या भाषेत, नाही का, आपण सरळ उंच जाणार दाटी केल्या, त्यामुळं खाली बुंद सर. आज ही जी बुंदा बघितलं एकदम प्रॉपर बुंद आहे, ह्या लेवलने ह्याच्यापेक्षा मोठे बुंदे ते तुम्हाला थोड्यावेळा बघायला मिळतात. तर ह्या नियोजनामध्ये आता रासायनिक असेल एक साधारणपणे आता लॅटरचा सुद्धा इथे डबल वापर केला आणि ही खरंच त्याचं श्रेय आहे की कष्ट आहेत त्यांचे प्रॉपर, निवळच काय फक्त आमची रोप आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी साध्य होत नसतात. प्रत्यक्ष या कुटुंबाचे कष्ट आणि त्यासोबत इथलं राबणूक जमिनीची ताकद आणि जे काय आहे ते मला वाटतं की किती 2 महिन्यापूर्वी टाकली लॅटर, दीड महिने समजा. तर जेव्हापर्यंत रोपांची वाढ लहान होती तोपर्यंत सिंगलच होती, पण जसं ही झाली म्हणजे रोपांची वाढ व्हायला झाली किंवा मोठी व्हायला लागली त्यानंतर कक्षा वाढली त्यानंतर ह्यांनी लगेच डबल लॅटरचा वापर केला आणि त्याचा फायदा असा झाला 100% दोन्ही बाजूला समप्रमाणात पाणी खत पडल्यामुळं आज ही जी काय दिसते हे फक्त ह्यांच्या श्रेयावरच म्हणजे ह्यांच्या कष्टाचं किंवा ह्यांच्या सगळ्या डोक्याचा हे भाग आहे तुमच्या, म्हणजे ह्यामध्ये काय मार्गदर्शन की नुसतं फोनवरनं सांगणं बोलणं हा भाग वेगळा आहे, पण इम्प्लिमेंटेशन करताना इथली अंमलबजावणी जी केली त्यामुळं ही सगळी बाग आज एकदम चांगल्या पद्धतीने काही लॅटरल रोप काही खर्च ह्या सगळ्या गोष्टी जर पकडल्या लेबरचा तर एक अंदाजे ह्या बागेला किती रुपये खर्च आला असेल आता. आता मी लेबर तर ह्याच्यामध्ये कसलाच बाहेरचा नाही, घर सगळं दोघच करतो. तर हे लॅटरल आणि केळीचे रोपच म्हणलं तर आणि खात वगैरे म्हणतो 87,000 गेलं असेल बरोबर. एकरीत एवढा खर्च होतोच आहे आणि प्रॉपर हाच खर्च आहे, म्हणजे जास्त पण नाही त्याच्यापेक्षा कमी आला तरी मी उत्पन्न पण सापडत नाही. 70-80 हा सफिशियंट खर्च आहे, आणखी 10,000-11,000 रुपये खर्च होईल याला काय खत आणि फुगवणीच्या काळातला, अजून एक किती 1.5-2 महिन्यापर्यंतचा विषय 2.5 महिन्यापर्यंत. तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची बाग, खरंच मी मनापासून ह्यांचे धन्यवाद मानतो की बाबा इथली परिस्थिती नसताना काहीतरी एक नवीन प्रयोग केलाय आणि तो यशस्वी पण झालाय. मी तर असं स्पष्ट सांगेन आता ह्याच्यानंतर तुम्हाला समजेलच, जसजसं तुम्ही टप्प्याटप्प्याने अजून जे काय ऊसाचं क्षेत्र कमी करायचं म्हणताय, फक्त पाण्याचा सोर्स जर फिक्स असेल तरच हे धाडस करायचं. 1-2-3 एकराची कायमस्वरूपी जरी बाग ठेवली तर नक्कीच, म्हणजे कुठल्याही महाराष्ट्रातला कुठलाही शेतकरी असू कसल्याही एरियातला असू द्या, केळी ही 100% आपला घर प्रपंच संसार चालवण्यासाठी किंवा आपल्या आपल्या एक आर्थिक उन्नती करण्यासाठी शेतकऱ्याला फिक्स रिटर्न्स आहेत त्याचे, म्हणजे इतर पिक शाश्वती नाही. तुम्ही सोयाबीन जर लावलं तर काय रेट सापडेल काय होईल आणि सगळं जर विषप पाडला तर होत नाही आणि बागायती पीक आहे शेवट. आणि तुम्ही एकदा जर ही रोप लावलं तर 3 वेळा कमीत कमी तुमच्या भागात तरी तुम्ही 4 वेळा घ्यायला काय प्रॉब्लेम नाही, कारण विनाकारण खर्च दरवर्षी बाबा नवीन लावायचे परत त्याचा खर्च इनिशियल सगळ्या गोष्टी होतात ना, म्हणजे नवीन सुरुवात सगळी नाही उलट वरच्यावर घड लहान पडत नाहीत मोठे पडतात 100%. काय होतं एखाद आता तुमच्या डोक्यात जर असं बसलं का बाबा पुढच्या खोडव्याचे घड लहान पडतात किंवा हे पडतात मग ते आपण काय करतो दुर्लक्ष करतो. जर प्रॉपर नियोजन असेल ना तर मी ऑन रेकॉर्ड काय माझे असंख्य व्हिडिओ आहेत 5-5 पिकं सुद्धा घेतलेले पहिल्यापेक्षा आणखीन चांगलं त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं अशा बऱ्याच स्टोरीज आहेत त्या सुद्धा तुम्ही बघता येतील. पण निश्चितच सांगता येईल कुठल्याच पद्धतीनं हे तर तुम्हाला अडचण येणार नाही आणि जर तुम्ही ठेवणार असला तर आज जसं एक व्हिडिओ केला तसे मी पुढचे 2 व्हिडिओ तुम्हाला शेतकऱ्यांना दाखवू शकतो की बाबा ही पहिलं पीक होत ही दुसरं आहे आणि ही तिसरं निश्चित. तर ठेवणार तर झालं हा 100% कायच अडचण नाही, कारण इतर हे बघा शेवटी कसं आहे माहिती का आज जरी ह्यात ऊस असतं तर एवढं परवडत नाही तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी. हायएस्ट काय उत्पन्न असेल 50-60 टन किंवा तेवढं पण नसेल कदाचित मग हा तोच विषय ना, पण त्याला सांभाळायचं अजून 15 महिन्यापर्यंत 12-15 हातात पैसे यायला तर 15 महिने लागणार ना पूर्ण 1.5 वर्ष मग अजून थोडे 2-3 महिने वाट बोलले तर हे जे 2 पिकं जातात. मी आज जे मगाशी कॅल्क्युलेशन सांगितलं 3-4 लाख रुपये उत्पन्न व्हायलाच पाहिजे आणि होणारच, यात काहीच म्हणजे अडचण नाही. फक्त आता इथून पुढचं नियोजन करताना म्हणजे काही जनावरांचा त्रास आणि लागवडीची जी पद्धत आहे ती थोडस आपण तुमच्या इथल्या वातावरणानुसार तुम्ही ऍडजस्ट करून केली तर ह्याचा 100% चांगला फायदा होणार तुम्हाला. तर हे होते
गहिनीनाथ लक्ष्मण सरवडे आणि गाव आहे कणेरी, तालुका औसा, जिल्हा लातूर. इथलं शेतकरी कुटुंब आहे आणि यांनी एक नवीन प्रयोग किंवा चांगल्या पद्धतीचा प्रयोग इथे यशस्वी करून दाखवला. त्याबद्दल मी आमच्या बनाना हाऊसकडून त्यांचे मनापासून आभार मानतो. जेव्हा पण तुम्ही लागवड करणार असाल तर असे शेतकऱ्यांचे काय अनुभव हे तुमच्या पाठीशी असणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी कधी पण केळी लागवड करताना आधी माहिती घ्या, अशा दोन चार शेतकऱ्यांच्या मुलाखती बघा, त्यांच्याशी बोला, भेटा आणि मग त्याच्यानंतरच तुम्ही हे टिश्यू कल्चर केळी रोपांचं बुकिंग करा. धन्यवाद.